नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्टार्ट विथ शुभांगीमध्ये. आज आपण बनवतो आहे मस्त असे मऊ लुसलुशीत महाराष्ट्राचं स्पेशल थालीपीठ. तर हे मिश्रपीठाचं थालीपीठ कसं बनवायचं लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी घेतलेलं आहे 3 वाटी ज्वारीचं पीठ. फ्रेंड्स, मी ज्वारी दळून आणताना त्यामध्ये थोडंसं तांदूळसुद्धा घालून दळून आणते. तुम्ही नुसती ज्वारीचं पीठ घेतलं तर थोडंसं तांदळाचं पीठ तुम्हाला घालायचं आहे. त्यानंतर 3 वाटी ज्वारीचं पिठानंतर 1 वाटी गव्हाचं पीठ, 4 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे. ओके, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, त्यानंतर ॲड करूया चवीनुसार मीठ. एक चमचा भर तेल. आता हे सर्व कोरडंच आधी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर फ्रेंड्स, ॲज अ प्रीमिक्स तुम्ही हे इथंपर्यंतची जी प्रोसेस आहे ती मिक्स करून एका एअरटाईट कंटेनरमध्ये सुद्धा ठेवू शकता. पुढची प्रोसेस आपण बघूयात. आता हे सर्व नीट मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये घालूयात हिरवी मिरची वाटलेली. फक्त हिरवी मिरची मिक्सरला फिरून घेतलेली आहे मी. त्यानंतर ॲड करूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. थोडं देठंसुद्धा घेतलेलं आहेत मी चिरताना. त्यानंतर ॲड करूयात एक बारीक चिरलेला कांदा. तुम्ही दुधीसुद्धा इथं वापरू शकता. आता हे सर्व नीट मिक्स करून घेऊयात. फ्रेंड्स, ओवासुद्धा घातलेला आहे मी, पण त्याची क्लिप मिस झालेली आहे. ओके, आता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे कणिक जे आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी घेत मी कणिक छान अशी मळून घेते. तर फ्रेंड्स, बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की थालीपीठ आमचं एकदम कडक होतं, किंवा काही जण म्हणतात एकदम बिळबिळीत होतं. तर ह्या पद्धतीने, या मेजरमेंटने जर तुम्ही थालीपीठ केलं तर एकदम परफेक्ट ऑथेंटिक महाराष्ट्रीयन आपलं थालीपीठ तयार होणार आहे. तर तुम्ही, आपण जे आहे हे कपड्यावरती थापून करणार आहोत. तर इथं बघा तुम्ही, छानपैकी आपली कणिक मळून झालेली आहे. थालीपीठसोबत खाण्यासाठी मी मस्त खरडा मिरचीचा ठेचा करणार आहे. त्यासाठी कढईमध्ये तेल, 10-12 मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या, छान असं खरपूस भाजून घेतलं आहे. थंड झाल्यानंतर त्याला खलबत्त्यामध्ये व्यवस्थित असं मी ठेचून घेणार आहे. बघू शकता, परफेक्ट. तर आता मिरचीचा ठेचासुद्धा आपला छान असं बारीक झालेला आहे. मिक्सरपेक्षा फ्रेंड्स, खलबत्त्यात ठेचलेला खरडा इतका सुंदर लागतो. मी थोडं थोडंच करते, जास्त क्वांटिटी करत नाही. ज्यावेळेस जेवढं लागेल तेवढंच ह्या छोट्या खलबत्त्यात करते, पण फ्रेश करते, पण मिक्सरमध्ये करत नाही. तर तुम्ही बघू शकता आपला मस्त असा ठेचा बनवून झालेला आहे. आता यामध्ये आपण ॲड करूयात चवीनुसार मीठ. त्यानंतर ॲड करूयात शेंगदाण्याचं कूट, ऑप्शनल आहे. त्यानंतर 1 चमचा तेल. आता हे सर्व नीट मिक्स करून घेऊया. आणि आपलं थालीपीठसोबत खाण्यासाठी मस्त असा झणझणीत खरडा मिरचीचा ठेचा तयार आहे. तर फ्रेंड्स, आता आपलं कणिक मळून तयार आहे, ठेचा तयार आहे. इथं थालीपीठ थापण्यासाठी इथं एक मी कॉटनचा रुमाल घेतलेला आहे नवीन. तो आपल्याला असा पाण्यामध्ये छान डीप करून ओला करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण मळलेला कणकेचा एक साधारण छोटा भाग गोळा घ्यायचा आहे आणि थोडं थोडं पाण्याचा हात लावत आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे. अगदी एकसारखा पसरवून घ्यायचा आहे, कुठे जाड कुठं पातळ असं करायचं नाही आहे. तर तुम्ही बघू शकता बोटाच्या साह्याने आपल्याला हे थालीपीठ जे आहे ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. काही काही जण भाकरीसारखं थापूनसुद्धा करतात, काही काही जण बटर पेपरवरसुद्धा लावून करतात. तर मला ही ट्रिक खूप सोपी वाटते आणि अगदी पटपट पटपट होतं, तुम्ही बघू शकता. परफेक्ट. मध्ये एक छिद्र करूयात.
तर तुम्ही बघू शकता असा रुमाल उचलून तव्यावर टाकायचा, थोडंसं पाण्याचा हबका मारून असं प्रेस करायचं की लगेचच आपलं थालीपीठ जे आहे ते तव्यावरती ट्रान्सफर होतं, तुम्ही बघू शकता. तर आपलं थालीपीठ जे आहे ते विदिन काही सेकंदात निघालेलं आहे, अजिबात चिकटलेलंसुद्धा नाही आहे. तर आता एक साईड छान खालची भाजून झाली की आपलं थालीपीठ जे आहे ते पलटवून घ्यायचं आहे. एक साधारण अर्धा चमचा तेल टाकून छान भाजून घ्यायचं आहे, दोन्ही साईडने खरपूस असं भाजून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता फ्रेंड्स. तर मस्त गरमागरम थालीपीठ आपलं शेकून तयार आहे. असंच दुसरं देखील करून घेऊयात. तयार आहे माझं थालीपीठ, तुम्ही बघू शकता किती इझिली तव्यावरती आपलं थालीपीठ ट्रान्सफर होत आहे. थालीपीठ तव्यावरती घालताना गॅस एकदम बारीक करायचा आहे. परफेक्ट. आता दुसरंसुद्धा आपण थालीपीठ थापून घेऊयात, तुम्ही बघू शकता फ्रेंड्स. थोडं थोडं पाण्याचा हात लावून आपल्याला हे थालीपीठ थोडंसं पसरवून घ्यायचं आहे. परफेक्ट. तव्यावरचं थालीपीठसुद्धा आपण हे खालचं थालीपीठ करत करत तेही शेकायचं आहे ॲट अ टाईम. तर फ्रेंड्स या पद्धतीने ह्या मेजरमेंटनी जर तुम्ही थालीपीठ बनवले तर अगदी परफेक्ट होतात, अजिबात कडक किंवा अगदी मऊ बिलबिलीतसुद्धा होत नाहीत, अगदी सॉफ्ट आणि सुंदर लुसलुशीत आपले असे थालीपीठ तयार होतात. आणि बनवायला खूपच इझी आहे, सर्व साहित्य घरामध्ये अवेलेबल असतं. घरातल्या पिठांपासून आपण बनवलेलं आहे, फक्त ज्वारी आणि तांदळाचं पीठसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. मस्त. तर फ्रेंड्स बघता बघता तुम्ही बघू शकता किती क्विक असं कपड्याच्या साह्याने, कॉटनच्या कपड्याच्या साह्याने आपण जर थालीपीठ केलं तर अगदी खूप फटाफट आपले थालीपीठ तयार होतात. मस्त. तर फ्रेंड्स आपले सर्व थालीपीठ तयार आहेत, तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित मऊ छान लुसलुशीत असे आपले जे थालीपीठ आहेत ते तयार आहेत. कुठेही क्रॅकिल नाही, कुठं आपलं कडक नाही, कुठं एकदम बिलबिलीत नाही आहे, अगदी परफेक्ट थालीपीठ आपलं तयार आहे. तर फ्रेंड्स आज आपण ह्याच्यासोबत खाण्यासाठी केलेला आहे मिरचीचा ठेचा आणि आज मी बनवलेला आहे हिरव्या मुगाची उसळ. तर ह्यासोबत मी माझं थालीपीठ सर्व करणार आहे. तुम्ही तुम्हाला कशाबरोबर हिरवी चटणी, टोमॅटो सॉस, केचप कशाबरोबर आवडेल त्यासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता. रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्रेंड्स जर रात्री आपल्याला सर्व चपाती भाजी भात आमटे असं हेवी काही खायचं नसेल तर हा मस्त असा पौष्टिक हलका आहार आपण रात्रीच्या जेवणासाठीसुद्धा बनवू शकतो. किंवा सकाळच्या जेवणात तुम्हाला कंटाळा आला असेल चपाती भाजीचा तेव्हासुद्धा हे थालीपीठ बनवू शकतो. अगदी मधल्या वेळेत भूक लागली तरी फटाफट घरातल्या साहित्यामध्ये आपण झटकीपट हे थालीपीठ बनवू शकतो, इतकी ही क्विक रेसिपी आहे. तर आपल्या महाराष्ट्राची शान सगळ्यांचं आवडतं फेमस असं थालीपीठ तुम्हाला जर आवडलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती अन्य सिरीजसुद्धा सुरू आहेत आईस्क्रीमची, त्यानंतर रोजच्या जेवणाच्या थाळ्यांची, नाश्त्याची, ते सुद्धा रेसिपी तुम्ही नक्की बघा. आणि चॅनल जर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेन पुढच्या रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद.